नमस्कार मित्रांनो माझ्या टोटल अपडेट या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्र हो आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीस सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्र हो माननीय उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या मित्रोहो आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाच्या अत्यंत महत्त्वाचे असे तीन मोठे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत मित्र हे तिन्ही मंत्रिमंडळ निर्णय आपण एक एक करून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर अशाच प्रकारचे शासनाचे निर्णय शासनाचे जे आर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या टोटल अपडेट नावाचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या समोरील घंटेला क्लिक करा चला मग सुरू करूयात पहा मित्र हो। सुरुवातीला माननीय सुनील केदार यांच्या अखत्यारीत असणाऱ्या पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पोहरा जिल्हा अमरावती येथे शेळी समूह योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर माननीय नवाब मलिक यांच्या अखत्यारीत असणाऱ्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयात हा निर्णय घेण्यात आलेला आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे नामकरण कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग असे होणार असल्याचा निर्णय झालेला आहे त्यानंतर उदय सामंत यांच्या अखत्यारीत असणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये अध्यासन केंद्र निर्माण करण्याकरता निश्चित केलेल्या धोरणास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असे होते मित्र हो, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय अशा प्रकारचे शासनाचे निर्णय सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद